जळगाव शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असून या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात शुक्रवार शनिवार रविवार असा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या 3 दिवसात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमी आपली 3 दिवसांची व्यवस्था करण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी जवळच एक व्यक्ती दुचाकीच्या डिक्कीमध्ये विविध कंपनीचे मद्य घेऊन ज्यादा किमतीने विकत असल्याचा व्हिडिओ इंडिया आपतकच्या हाती लागला आहे. काल रात्री 8 वाजेपासून जनता कर्फ्यू लागू असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच हा मद्य विक्रीचा प्रकार सरसपणे सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून प्रशासनाच्या एकूण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. क्या कैनन नहीं हो बदल देगा 220 रुपये आई भी लून चलो चल लो करवा और 20 रुपये जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.